आयटक शताब्दी व्याख्यानमालेतील आजचा विषय आहे ग्रामीण बेरोजगारी रोजगार हमी योजना ग्रा आणि रोजगार सेवक व कंत्राटी मनरेगा कर्मचारी यांच्या समस्या दोस्त हो चोवीस मार्चला घोषणा करून पंचवीस मार्चपासून कोविड एकोणीसच्या महामारी विरुद्ध युद्ध पोकारल्याची गर्जना करत आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला नियोजन शून्य या लॉकडाऊनमुळं सगळ्यात मोठं आभाळ कोसळलं ते हातावरती पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरीब श्रमिकांवरती आणि विशेषतः ग्रामीण भागातून स्थलांतर झालेल्या लाखोच्या संख्येनं असलेल्या स्थलांतरित मजुरांवरती आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की गावाकडे जाताना त्यांची झालेली धडपड तगमग आपण पाहिलेली आहे लाखोच्या संख्येनं लोक पायी चालत गेले सायकलवर गेले मिळेल त्या वाहनानं गेले अगदी सिमेंट कॉन्क्रीटच्या वाहतुकीच्या मधून पण गेले ड्रममधून सुद्धा गेले कित्येक लोक अपघातामध्ये मृत्यूमुखी पावले जालन्यामध्ये रेल्वेच्या रुळाखाली चिरडले गेले उपाशे तपाशी मेले या देशातील श्रमिक जनतेचं दर्दनाक जीवन हे या निमित्तानं संपूर्ण समाजाच्या समोर आला आपल्या देशातील जो सत्ताधारी वर्ग आहे जो अभिजन वर्ग आहे त्याला आपल्या देशामध्ये करोडोंच्या संख्येनं असलेल्या या हातावर पोट घेऊन जगणाऱ्या ग्रामीण व स्थलांतरित मजुरांच्या समस्याबद्दलची ना कुठली जाण आहे ना कुठली त्याबद्दल सहानुभूती आहे हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आज ग्रामीण भागातील बेरोजगारीनं उच्चांक गाठलेला आहे कोविड महामारीमुळं शहरामधील उद्योग व्यवसाय कारखाने व्यापारी आस्थापना बाजारपेठा ठप्प होत आहेत आणि सगळ्या बहुतांश लोकांना गावामध्येच आपलं कष्टप्रद जीवन अनेक दिवस काढावे लागण्याची शक्यता आहे कालच्याच भाषणामध्ये नोव्हेंबरपर्यंत हा अनलॉक टूचा टप्पा चालेल याचा अर्थ या कोविड महामारीमुळे आणखी बरेच दिवस अशीच अवस्था राहण्याची शक्यता आहे अशा ह्या कालखंडामध्ये या बेरोजगारीवर आणि विशेषतः ग्रामीण बेरोजगारीवर काय उपाययोजना करता येऊ शकेल दोस्त हो दोन हजार पाच साली डाव्या पक्षाच्या एकसष्ट खासदारांच्या दबावामुळे रोजगार हमी योजना ग्रामीण बेरोजगारीबद्दलची उपाययोजना करणारी रोजगार हमी योजनेचा कायदा पार पारित करण्यात आला आणि या कायद्यानुसार शंभर दिवस रोजगाराची हमी निर्माण करण्यात आलेली याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गावामध्ये सेवक सहाय्यक अधिकारी तांत्रिक सहाय्यक यासारख्या अनेक पदांची तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करून मानधनावरती कंत्राटावरती मनुष्यबळ उभारण्यात आलेलं आहे या मानधनावरती असलेल्या ग्रामरोजगारसेवक आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या अधिकारासाठीची सातत्यानं लढाई आयटक प्रणीत आपल्या युनियननं या ठिकाणी केलेली आहे आज गेल्या तीन वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये या रोजगार हमीला मोडीत काढण्याचा संपूर्णतः प्रयत्न करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सभागृहामध्ये भाषण करायचे की हे खड्डे खोदणारी योजना हिला गाडून टाकण्याची आवश्यकता आहे परंतु दोन हजार पाच साली डाव्या पक्षांनी किमान समान कार्यक्रमामध्ये मनरेगा रोजगार हमी योजना सार्वजनिक वितरण व्यवस्था ज्या मूलभूत गोष्टींचा आग्रह धरलेला होता आज कोविडच्या संकटामध्ये याच मूलभूत गोष्टींना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालेलं आहे जी गड्डे खोदायची योजना गाडून टाकायची होती त्याच योजनेवरती रोजगार देण्यासाठी म्हणून अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयात निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी सरकारला करावी लागली गेल्या पाच वर्षामध्ये या ग्राम रोजगार सेवकांचा फडणवीस सरकारच्या काळामध्ये केलेली आंदोलनं असतील किंवा त्यापूर्वीच्या सरकारविरुद्ध केलेली आंदोलनं असतील त्यातून काही एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारच्या काळामध्ये रोजगार हमी जाणीवपूर्वक कुठाराघात करून मोडीत काढण्यात आली त्यामुळे त्यांचे प्रश्न बिकट झालेले आहेत आणि एक आंदोलनं करून देखील त्याची दखल घेतली जात नाही परंतु दोस्तांनो आज जगावरती आणि देशावरती आलेलं कोविड महामारीचं संकट आणि त्याच जोडीनं आ या ठिकाणी असलेली मंदी की ज्या मंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा रोजगार उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळं पुन्हा एकदा रोजगार हमी योजनेकडे बळावे लागणार आहे आणि आजच्या घडीला कोविडच्या कोविड एकोणीसविरुद्ध लढण्याकरता लोकांचं जीवनमान स्थिर राखण्याकरता आणि लोकांच्या हाल अपेष्टामध्ये मदतकारक ठरू शकेल अशी रोजगार हमी योजना यासाठी पुन्हा एकदा लढा करण्याची आवश्यकता आहे मनरेगा कायद्याच्या तरतुदीनुसार सर्व देशभर कोट्यावधी लोकांना जॉब कार्ड देण्यात आले त्रेपन्न लाख सक्रिय असलेले जॉब कार्ड आज केवळ एकोणतीस पूर्णांक सत्तावन्न लाख जॉब कार्ड या ठिकाणी मा, आहे दोस्तांनो आज आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील सव्वीस अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस ग्रामपंचायतीमध्ये सुमारे दोन कोटी तेवीस लाख मजुरांची संख्या आहे रोजगार हमीला इच्छुक असलेल्या मजुरांची संख्या यापैकी एकोणतीस लाख कुटुंबाची जॉब कार्ड जे आहेत ही आज सक्रिय आहेत क्रियाशील आहे परंतु ज्यांना शंभर दिवस रोजगार दिलेला आहे आणि ज्यांचा अधिकार शंभर दिवसाचा पूर्णत्वाला गेलेला आहे अशा मजुरांची संख्या केवळ आणि केवळ चौदा हजार सातशे एकोणऐंशी आहे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने बजेटमध्ये तरसूद असताना देखील रोजगार हमी योजनेची अक्षम्य हेळसांड ही सातत्याने चालवलेली आहे खरं तर ज्यावेळेस हे स्थलांतरित मजुरांची व्यथा आणि समस्या पुढं आल्या तेव्हा आमचा गावामधला तरुण शिक्षित आणि संगणक प्रचूर असलेला ग्रामरोजगारसेवक याची मदत घेणं आवश्यक होतं ज्याच्या मदतीनं गावातील मजूर कोणकोणत्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत कुठे अडकलेले आहेत आणि त्यांना मदत कशी पोचवायची त्यांना गावाकडे कसं आणायचं याबद्दलचं नियोजन आमच्या सेवकांच्या मदतीनं सहजपणानं करणं शक्य होतं एवढ्या यातना मजुरांच्या वाट्याला आल्या नसतं परंतु आमचा शिक्षित ग्रामीण युवक असलेला ग्रामरोजगारसेवक यांच्याबद्दल सरकारचा अत्यंत उपेक्षेचा दृष्टिकोन राहिलेला आहे त्यांच्या मागण्यांची साधी देखील आज तागायत महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारच्या नेत्यांनी घेतलेली नाही आणि अनेकदा या ग्राम च्या मागण्यांबद्दल एक तुच्छता आणि उपेक्षा सरकारी यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनी देखील बाळगलेली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल तुच्छता बाळगलेली आहे पैसे खायचे बी डीओने पैसे खायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्या पापाचं खापर मात्र मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरती फोडायचं हा सर्रास खाक्या रोजगार हमीमध्ये रुजवायचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने झालेलं आहे कंत्राटदारांची भलावण करण्याकरता या रोजगार हमी योजनेतील कुशल कामाचा भाग हा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि मजुरांचा श्रमाचा वाटा घटवण्यात आलेला आहे जिथं रोजगार हमीच्या कामाची मागणी केली मजुरांनी तिथं काम त्यांना द्यायचं म्हणलं तर दोन चार शोषखड्डे द्या दोन चार घर गर, घरकुलाचे मास्टर काढा चार दोन विहिरींचे मास्टर काढा याच्या पलीकडं ज्या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे की ज्यामध्ये पब्लिक ॲसेट क्रिएट करणं एक सार्वजनिक मालमत्ता निर्माण करणं हा जो रोजगार हमीचा उद्देश आहे तो उद्देश मात्र त्याला हरताळ फासायचं काम हे सरकारनं आणि सरकारी यंत्रणेमधल्या विरोधी अधिकाऱ्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक या ठिकाणी केलेलं आहे केंद्रातील भाजप सरकार हे विरोधी भाजप सरकार या तमाम स्थलांतरित मजुरांच्या व्यथा बघत असताना आपल्याला स्पष्ट कळालं की रेल्वेमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील सोय पोहोचू नये अशा प्रकारेची वागणूक दिली जी रेल्वे छत्तीस तासात पोचायची ती नव्वद नव्वद तास आठवड्याआठश आठावड, प्रवासानंतर देखील इप्सित ठिकाणी पोहोचू शकलेली नाही आमच्या देशातल्या मजुरांच्या विरोधामध्ये हे प्रशासन काम करत आणि त्यामुळं मजुरांसाठी काम करणारी जी यंत्रणा आहे ग्रामरोजगार सेवक असतील किंवा मनरेगा कर्मचारी असतील यांच्याबद्दल देखील ज्या प्रकारे मजुरांबद्दलची उपेक्षा आहे तशाच प्रकारची उपेक्षा बाळगली जाते परंतु दोस्तांनो आज या संकटाच्या आणि महामारीच्या काळामध्ये पुन्हा एकदा आपण उठलं पाहिजे आज या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे एक अभिनव पद्धतीनं या सरकारची कोंडी करण्याकरता आपण चार पावलं टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या तीन जुलै रोजी आपल्या मागण्यांसाठी आयटकच्या संघटनेनं देशभरातल्या सर्व कामगार संघटनांना एकत्र करून एक, एक संघर्षाची हाक दिलेली आहे जिथं आपण परमनंट होण्याची मागणी करतो कायमस्वरूपी रोजगार मिळावा म्हणून मागणी करतो अरे देशातील कामगार कायदेच गुंडाळायचं काम या कोविड महामारीच्या निमित्तानं हातात आलेल्या अधिकाराचा उपयोग करून सरकार ज्यावेळेस करत आहे तेव्हा आपला असले अस्तित्वात असलेला रोजगारसुद्धा आपल्या हाती सुरक्षित राहील याची गॅरंटी नाही आणि म्हणून माझ्या मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण बघितलं की अशा कर्मचारी ज्या कोविडमध्ये कार्यरत होत्या सक्रिय त्या अशा कर्मचाऱ्यांना निदान काही मदत जी आहे दरमहाची सरकारला देणं भाग पडलेलं आहे तशा प्रकारची मदत ग्राम सेवकांनासुद्धा दरमहाचं निश्चित वेतन किमान दहा हजार रुपये दिलं पाहिजे आणि या कोविड महामारीच्या विरुद्धच्या लढाईमध्ये एक बिनीचे सैनिक म्हणून रोजगार निर्मितीचं काम करण्यासाठीचे योद्धे म्हणून या ग्राम सेवकांना स्थान मिळालं पाहिजे ही तीन जुलैच्या लढ्यामध्ये आपण पुन्हा एकदा या सरकारकडं मागणी करू आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या ग्राम सेवकांच्या आणि रोजगार, से रोजगार हमीतील मजुरांच्या मागण्याकरता सातत्यानं प्रणित ग्राम रोजगार सेवक संघटना आणि मनरेगा कर्मचारी संघटनेनं सातत्यानं आवाज उठवलेला आहे जिथं पॉईंट पंच्याहत्तर टक्के अनुद अनुदान एवढाच मोबदला ग्राम सेवकांना ठरवलेला होता त्या ठिकाणी हे पर्सेंटेज सव्वा दोन टक्क्यापासून सहा टक्क्यापर्यंत वाढवण्याकरता आपण आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे आणि त्या मागण्या मान्य करावं प्रवास भत्ता मिटिंग भत्ता स्टेशनरी खर्च आय पी पी ईसाठीचा मोबदला प्रत्येक पावलावरती संघटनेनं लढवून आपल्याला काही ना काही त्याचा प्रत्येक कामाचा मोबदला निर्धारित केलेला आहे परंतु शासनानं ठरवलेला हा मोबदला सगळी अनेक ठिकाणच्या नाठाळा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सेवकांना मिळण्यापासून वंचित ठेवलेलं आहे अनेक तालुक्यामध्ये दिवाळीला एकदा रोजगार सेवकाचं मानधन काढण्यात येतं आणि पाडव्याला एकदा मानधन काढण्यात येतं ह्या पलीकडं दर महिन्याला नियमित हे वेतन मोबदला अदा केला जात नाही आग्रह धरावा लागेल लढा करावा लागेल काही वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करू पाहणाऱ्या अनेक संघटनांनी फक्त फेसबुकवर चॅटिंग करण्याच्या फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती गप्पा मारण्याच्या पलीकडं कुठलीही कृती केलेली नाही पुन्हा एकदा मनरेगा बचाओ आणि मनरेगा याच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर आपल्या आयटक प्रणित संघटनेमध्ये आहे पुन्हा एकदा गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये आपली संघटना आणि कमिट्या सक्रिय करा सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावरती करा आणि सभासद नोंदणी केलेल्या तमाम सगळ्यांनी येणाऱ्या तीन जुलैच्या दिवशी या देशव्यापी आंदोलनामध्ये भागीदारी त्या ठिकाणी करा या देशव्यापी आंदोलनाच्या पाठोपाठ एक पंधरा दिवसाची तयारी करून ग्राम रोजगार सेवकांचं एक विशेष आणि स्वतंत्र आंदोलन देखील आयटकप्रणीत आपली संघटना हाती त्या ठिकाणी घेईल आणि दरमहाचं मोबदला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये रोजगार हमी योजना चालवली पाहिजे दोस्तांनो मी आपल्याला नेहमी सांगतो की आज हे सव्वा दोन टक्के जे मानधन आहेत या गावामधल्या सर्व जॉब कार्ड धारक धारकांना जर शंभर दिवस रोजगार मिळवून देण्याकरता जर आपण प्रयत्न करू शकलो आणि त्यांची शक्ती जर एकवटली गेली तर सव्वा दोन टक्क्यामधूनसुद्धा भरपूर मोबदल्या त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो त्याला दरमहाच्या निश्चित वेतनामध्ये रूपांतरित करणं हे अधिक सोपं जाईल आज महाराष्ट्रातील सहा हजार पाचशे चौतीस गावं अशी आहे की ज्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचं एक माणसाला देखील रोजगार हमीची मजुरी देण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे सरकार रोजगार हमीच्या विरुद्ध आहे प्रशासन रोजगार हमीत पैसे खायचा आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे गावामधल्या अनेक गावामधले ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत स्तरावरची यंत्रणा ग्राम सेवकाला अडथळे निर्माण करण्याचं त्याला त्रास देण्याचा बदलली ग्रामपंचायत की त्याला बदला सर्व मार्गाने त्रस्त करण्याचा प्रयत्न करतो पण दोस्तांनो या ठिकाणी आपण हिंमत हारता कामा आपण बघितलेलं आहे की आपल्या अनेक सेवकांना आपल्या रोजगाराची शाश्वती नाही म्हणून आत्महत्या त्या ठिकाणी कराव्या लागलेल्या आहेत परंतु त्या मार्गाने आपल्याला जायचं नाही आज आपल्या ग्राम तरुण ग्राम सेवकांचे वय त्यांचं झालेलं आहे त्यांना सरकारी नोकरीमधल्या सर्व संधी आज संपूर्णता संपुष्टात आलेल्या आहेत त्यामुळं दोस्तांनो ज्याप्रमाणे सिंहगडावरती दोर शेलार मामानं कापला होता त्या पद्धतीनं आपली अवस्था झालेली आहे आपल्याला पुढचं पाऊल टाकण्याकरता गावातील मजुरांना साथीला घेऊन या रोजगार हमीसाठी लढावंच लागेल आज पुन्हा एकदा ह्या दोन हजार पाचचा सा अजेंडा सार्वजनिक वितरण व्यवस्था असेल किंवा रोजगार हमी असेल याच मूलभूत गोष्टींबद्दल आज देशामध्ये पुन्हा एकदा सर्व सत्ताधाऱ्यांना त्याच गोष्टीबद्दल चर्चा करावी लागते आपण योग्य मार्गावरती आहोत आणि योग्य भूमिकेवरती आपण आहोत ह्याची पावतीच या निमित्तानं या ठिकाणी आलेली म्हणून दोस्तांनो आपल्या आपल्या गावामध्ये नमुना चार अर्ज रितसर भरून काम मागणीचे हजारो अर्ज त्या ठिकाणी दाखल केला दाखल केलेल्या अर्जांना ज्या पावत्या लोकांना मिळतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर रोजगार हमी योजना चालवा आणि ग्राम सेवकांना दरमहा दहा हजार रुपये मोबदला द्या कोविड महामारी विरुद्धातले एक योद्धे सैनिकमध्ये या सेवकांचा समावेश त्या ठिकाणी करा आरोग्य आणि रोजगार यासाठीचं कार्य करण्याकरता सेवकांना एक स्थान द्या ह्या या पद्धतीनं काही मागण्या आपण शासनाकडे या या ठिकाणी करूयात मनरेगा कंत्राटी कर्मचारी हे अनेक वर्षापासून काम करत आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक नोकरीतून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे परंतु तरी देखील आपल्या संघटनेमधले जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी हा मनरेगा कर्मचारी संघटनेमधील आपल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा बदल्या करण्याचा अनेक अनेक प्रकारे प्रयत्न करून मनरेगा कर्मचारी संघटनेवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला परंतु तरी देखील आपली संघटना मजबूतीनं आणि एकजुटीनं या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बेरोजगारीवरचे उपाययोजना करायची तर सगळ्यात अगोदर कंत्राटी आणि मानधनावरील लोकांना शासकीय नोकरीमध्ये कायम त्या ठिकाणी केलं पाहिजे आज कायम कामगारांच्याच नोकऱ्या ज्या आहेत ते हिरवल्या जात आहेत अशा एका बिकट कालखंडामधला आपला हा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षामध्ये आपण निश्चितपणानं विजयी होऊ शकतो जर आपण ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने ग्रामरोजगार सेवकांनी आपली दिशा सरकारकडं सरकार, सरकार दरबारी न करता आपली दिशा आपल्या भाऊबंधवांना आपल्या ग्रामीण मजुरांना साथ देण्याची जर आपण भूमिका घेतली तर निश्चितपणानं हा एक मोठा बदल आपण निर्माण करू शकतो आणि संकटकाळामध्ये लोकांना केलेली ही मदत एक लक्षणीय सकारात्मक बदल करणारी या ठिकाणी ठरू शकते रोजगार हमीसाठीचं अठ्ठेचाळीस हजार कोटीचं बजेट हे पुरेपूर वापरात आलं पाहिजे आणि ते वापरात येऊन त्यामधून योग्य मोबदला आणि दर महिन्याच्या वेतनाकडची सेवकांची मागणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी आपण शक्तीपणाला लावा त्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून तीन जुलै रोजीच्या के केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामगार आणि मजूर विरोधी धोरणाविरुद्ध एक लढ्याचं पाऊल पुढे पडू द्या तहसील कचेरी असेल पंचायत समिती असेल आपलं होर्डिंग बॅनर घेऊन ठामपणानं तिथं उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या मागण्यांचा पुकारा त्या ठिकाणी केला पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद